आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून राज्य सरकार विरुद्ध प्रकल्पग्रस्तांमध्ये सुरू झालेल्या वादावर तोडगा न निघाल्याने 24 जूनला सिडकोला घेराव आंदोलनाचा इशारा दिलाय. या आंदोलनास 1 लाख लोक जमणार असल्याचं कृती समितीकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी खबरदारी म्हणून 24 जून रोजी सायन पनवेल महामार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाने जाण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. सायन पनवेल महामार्गावरील उरणफाटा ते खारघर दरम्यान दोन्ही मार्गांवर रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे. नवी मुंबईत येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना वाहतूक पूर्णपणे बंद असेल. दिनांक 24 जून 2021 रोजी नवी मुंबईमध्ये संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील वाहतुकीचे नियोजनमध्ये बदल करण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं, नवी मुंबई हद्दीमध्ये सदर दिवशी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सदरचे बदल चालू राहतील. या दिवशी सर्व प्रकारचे जड व अवजड वाहनांना नवी मुंबई हद्दीमध्ये प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जड व अवजड वाहनांची नवी मुंबईमधील वाहतुकी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जे प्रवासी मुंबईवरून पुण्याकडे जाणार आहेत त्यांच्यासाठी पर्याय मार्ग क्रमांक 1 असा राहील, वाशी टोलनाका. वाशी टोलनाक्यावरून वाशी गाव वाशी प्लाझामधून पाम बीच मार्गे मापेला जातील. मापेला राईट टर्न घेऊन शिळपाटा, शिळपाट्यावरून कळंबोली सर्कल आणि तेथून पुढे पुण्याकडे जातील. दुसरा पर्याय मार्ग असा राहील का ऐरोली टोलनाका. ऐरोली टोलनाक्यावरून रबाले, मापे, शिळपाटा, कळंबोली आणि पुढे पुण्याकडे जातील. ज्या नागरिकांना कळंबोली सर्कलवरून गोवा हायवेने जायचं आहे त्यांनी कळंबोली सर्कलवरून JNPT रोडच्या डी पॉईंटला जायचं आहे तिथून लेफ्ट टर्न घेऊन पळसपेवरून गोवा हायवेला ते जाऊ शकतील किंवा जुना पुणे मुंबई हायवेला जाऊ शकतील. पुण्याकडून मुंबईकडे किंवा ठाण्याकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गात जो बदल आहे तो याप्रमाणे राहील. त्यांनी एक्सप्रेसवेवरून येणाऱ्या पुण्याकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी त्यांनी एक्सप्रेसवे संपल्यानंतर पुरुषार्थ पेट्रोल पंप या ठिकाणी राईट टर्न घ्यायचा. राईट टर्न घेऊन रोडपाली येथून लेफ्ट टर्न, तेथून शिळपाटा, शिळपाटा मापे, मापेवरून ते एकतर वाशीकडून येतील किंवा ऐरोलीमार्गे मुंबई किंवा ठाण्याकडे जातील. जे प्रवासी जुना पुणा मुंबई हायवे किंवा गोवा मुंबई हायवेने येतील त्यांच्यासाठी मार्ग असा राहील की त्यांनी JNPT रोडने डी पॉईंटवर जायचं. डी पॉईंटवरून राईट टर्न घेऊन कळंबोली सर्कलला जातील. कळंबोली सर्कलवरून शिळपाटा, शिळपाट्यावरून मापे, मापेवरून वाशी किंवा ऐरोलीमार्गे मुंबई किंवा ठाण्याकडे जाऊ शकते. या दरम्यान CBD सेक्टर 1 ते 9 यामधील जे नागरिक आहेत त्यांना तिथून बाहेर पडण्यासाठी एक त्यांनी भारती विद्यापीठ कॉलेजसमोरून बेलपाडा, बेलपाडावरून उत्सव चौक खारघर या मार्गाने जायचं आहे आणि तिथून आपल्याला वर नमूद केलेल्या मार्गापैकी कोणत्याही मार्गाने ते जाऊ शकते. उरणफाटा, किल्ला चौक, खारघर या ठिकाणावरून CBD सर्कलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. सदरची अधिसूचना ही सकाळी दिनांक 24/6/21 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेपर्यंत लागू राहील. ज्यावेळेस यामध्ये आणखी काही बदल झाले तर ते आपणास पुन्हा आपल्या कळवण्यात येतील. मी सर्व नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या वतीने आवाहन करू इच्छितो की आपण या नोटिफिकेशनप्रमाणे आणि जे रस्ता डायव्हर्जन केलेला आहे त्यामध्ये आपण सहकार्य करावे ही विनंती.